पेण शहरातील बेकरी एका बेकरीमध्ये बनविण्यात आलेल्या पावामध्ये चक्क उंदराची विष्ट आढळून आल्याची घटना घडली आहे बेकरींमधील अस्वच्छता भेडसावणारा प्रश्न पुन्हा समोर आला आहे या संदर्भात बेकऱ्यांची पाहणी करून कारवाई करण्याचे आदेश औषधे प्रशासनाचे अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी दिले आहेत पेण येथील पत्रकार अरविंद गुरव यांनी एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले असता तेथील पावामध्ये त्यांना उंदराची विष्ट आढळून आली यावेळी हॉटेल मालकाकडे जाऊन याबाबत विचारणा केली असता हॉटेल मालकाने पाव रामवाडी येथील एका बेकरी मधून आल्याचे सांगितले अरविंद गुरव यांनी तात्काळ अन्न आणि औषधे अधिकारी लक्ष्मण दराडे यांच्याशी संपर्क केला आणि घडलेला प्रकार त्यांना सांगितला मात्र आमच्याकडे निरीक्षक रजेवर असल्याने येत्या दोन दिवसात आम्ही पाहणी करून बेकऱ्यांवर कारवाई करू असे उत्तर त्यांनी दिले यानंतर त्यांच्याकडून बेकऱ्यांची पाहणी करण्यात आली यावेळी उंदीर पाली मुंग्या किडे आणि कुत्र्यांचा वावर या बेकरीमध्ये दिसला त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेकरी मालकावर कडक कारवाई व्हावी आणि नागरिकांची होणारी फसवणूक थांबावी अशी मागणी झोर धरत आहे